नमस्कार, मी अजित चव्हाण। रणसंग्राममध्ये आपलं स्वागत। नाशिकमध्ये आपण आहोत आणि नाशिक शहरामधले तरुण नेते देदणादण हे सगळे मुद्दे मांडण्याकरता देदणादणमध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत। आपण सुरुवातीला या देदणादण पाहुण्यांची ओळख करून घेऊयात। माझ्यासोबत अनिल मटाले आहेत। अनिल मटाले मनसेचे गटनेते आहेत। अनिलजी, स्वागत या कार्यक्रमामध्ये आपलं। आपल्याबरोबर अर्जुन टिळे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे ते प्रदेश सचिव आहेत, तुमचंही स्वागत। विजय करंजकर आहेत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख। विजयजी, देदणादणमध्ये आपलं स्वागत। आमदार अपूर्व हिरे आहेत, आमदार साहेब आपलंही स्वागत या कार्यक्रमामध्ये। काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर आहेत, शरदजी आपलंही स्वागत देदणादण या कार्यक्रमामध्ये। हे सर्व तरुण नेते शहरामधले देदणादण मुद्दे मांडणार आहेत। का सत्ताधाऱ्यांना निवडून द्यायचं नाही आणि सत्ताधाऱ्यांनी काय असं केलं आहे की त्यांनाच निवडून द्यायचं, विरोधकांना पुन्हा विरोधातच ठेवायचं? आपण थेट जाऊयात। विजय करंजकर, का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुन्हा लोकांनी निवडून द्यायचं नाही? काय झालं आहे नाशिक शहरामध्ये? विकास कामं झाली आहेत का? विश्वास आहे की जी ब्ल्यू प्रिंट घेऊन राज ठाकरे मुंबईतून नाशिकमध्ये धडकले, या शहराची सुरक्षा असेल किंवा ह्या शहराचं ब्ल्यू म्हणजे नवीन प्लॅन, या प्लॅनमध्ये खरोखर मनसे विकास करून दाखवेल अशी ब्ल्यू प्रिंट ह्या शहराच्या समोर ठेवली आणि सत्ता मिळवली होती। मुळात ब्ल्यू प्रिंट आत्तापर्यंत तिथून मुंबईतून इथपर्यंत आलीच नाही आणि कुठलाही विकास या ठिकाणी करू शकले नाही। माझे मित्र इकडं शरदराव आहेत, भाजपचे आमचे आमदार महोदय आहेत, इकडं अर्जुनजी आहेत, आणि नैतिक अधिकार ह्या चौघांनाही पण या ठिकाणी ह्या शहरामध्ये उरलेला नाही आहे। कारण काय, तर अर्ध्या सत्तेमध्ये हे त्यांच्यासोबत होते ना, अर्ध्या सत्तेमध्ये हे त्यांच्यासोबत आहेत, त्याच्यामुळे पुरती वाट ह्या चौघांनी मिळून या शहराची लावली आहे। पुरती वाट ह्या चौघांनी मिळून या शहराची लावली आहे। पुरती वाट ह्या चौघांनी मिळून या शहराची लावली आहे। त्याच्यामुळे यांना या ठिकाणी या शहरामध्ये कुठलंही मत मागण्याचा अधिकार उरलेला नाही। 30 वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे। काय केलं यांनी, काय केलं? 40,000 कोटीचं बजेट असलेली महापालिका गेल्या 30 वर्षापासून यांच्या ताब्यात आहे। नाशिकमध्ये तुम्ही काय केलं नाही असं त्यांचा? आम्ही 4 वर्षात काय करून दाखवलं अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे। तुम्हाला अधिकार नाही असं म्हणताय ते आमदार साहेब? तुम्हाला अधिकार नाही, मनसेला अधिकार नाही सत्तेचा, असं तुमचा एकेकाळचा मित्रपक्ष म्हणतो? नाही नाही, असं आहे की मनसेला जनतेनं स्पष्ट बहुमत दिलं, मनसेची पहिली वेळ होती आणि म्हणून आम्हालाही असं वाटलं की त्यांना सरकार चालव म्हणजे सत्ता चालवण्याची संधी मिळाली पाहिजे, म्हणून सुरुवातीला 2.5 वर्ष आम्ही त्यांना पाठिंबा दिला। पण 2.5 वर्षात ज्या वेळेला ब्लू प्रिंट सुद्धा साधी त्यांची आली नाही, कुठल्याही विकास कामाला सुरुवात झाली नाही, उलट जो विकास कामाचा वेग होता हा बंदच झाला, त्यावेळेला आम्ही त्यांचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला। मनसेच्या वतीनं 5 वर्षे त्यांच्या ताब्यात सत्ता असून त्यांचा महापौर असून एकही ठोस विकासाचं काम घडलं नाही। कुठं ब्ल्यू प्रिंट अडकली तुमची? ब्ल्यू प्रिंट आलीच नाही त्यांना। त्यांना ब्ल्यू प्रिंटचा विषय तर काढायचा अधिकारच नाहीये। त्यांना ब्ल्यू प्रिंटचा विषय तर काढायचा अधिकारच नाहीये। त्यांना ब्ल्यू प्रिंटचा विषय तर काढायचा अधिकारच नाहीये। अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं, कार्यकर्त्यांकडनं 2-2 लाख रुपये घ्यायचे, 10-10 लाख रुपये घ्यायचे आणि उमेदवाऱ्या द्यायच्या, आणि ब्ल्यू प्रिंटचा विषय आमचा काढायचा। ब्ल्यू प्रिंट तर आमची पूर्ण वापरली त्यांनी राज्यामध्ये सत्ता आणण्यासाठी। त्यांना विचारा काय या सगळ्याला उत्तर आहे। तुमचा पक्ष पैसे घेऊन तिकीट वाटतोय महापालिका निवडणुकीत असं त्यांचा आरोप? अशातला विषय नाहीये। 2 लाख रुपये हे उमेदवाराकडनं अधिकृतरित्या घेतले, म्हणजे उमेदवाराला जो 8 लाखाचा खर्च आलावलाय त्यातले 2 लाख रुपये आम्ही घेतले आणि त्याचा हिशोब आम्ही निवडणूक आयोगाला देणार आहोत, असं करतो। अनअकाउंटेड मनी नाहीये। गोर गरीब कार्यकर्त्यांना नैतिक अधिकार ठेवला नाही, फक्त पैशाचा घोडेबाजार या सगळ्या पक्षांनी या ठिकाणी मांडलाय। तांत्रिक मुद्दा असा आहे का, आता आमदार साहेबांची 2 लाख रुपयाची गोष्ट केलेली आहे, हे उमेदवाराचा खर्च 8 लाख रुपये आहे, हे 8 लाखामधून 2 लाख वजा करणार का, निवडणुकीमध्ये दाखवणार का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तो त्यांनी खरा करून दाखवा। कालच आम्ही निवडणूक आयोगाकडे हरकत घेतलेली आहे का, 2 लाख रुपये तुम्ही चेकनी म्हणता, कॅशनी म्हणा घेतले उमेदवारांकडनं, तर त्या 8 लाखाची जी मर्यादा उमेदवारांना आहे त्याच्यातून 2 लाख रुपये वजा करण्यात यावे। निवडणूक आयोगाला तशा पद्धतीची तक्रार दिली। 10 लाखांना प्रथमदर्शनी तुमचा आरोप आहे का की भाजपने पैसे घेतले? गेल्या या 25 वर्षामध्ये महानगरपालिकेची जेव्हापासून सत्ता आलेली आहे, पहिले दहा वर्ष काँग्रेस सरकार या ठिकाणी सत्तेवर होतं, काँग्रेसनी पक्षांनी केलेली आहे, नंतरच्या 15 वर्षामध्ये काय दिवे लावले सांगा। या विजय करंजकरला सांगू इच्छितो, बौद्ध स्मारक असल या ठिकाणी, करण तलाव असल इंटरनॅशनल लेवलचा, कालिदास कला मंदिर असल, महानगरपालिकेची इमारत असल, जे मोठे प्रोजेक्ट झालेले महानगरपालिका प्रथम दर्शनी जे फोटो लावलेले त्याच्यामधले 11 फोटो लावले, 11 फोटोमधले 9 कामं जे मोठमोठे हे काँग्रेसच्या पहिल्या 10 वर्षाच्या काळामध्ये झालेले। राष्ट्रवादीकडे आपण जाऊया।
2 लाख रुपये भारतीय जनता पार्टीने जमा केलेले आहे, त्यांनी सांगितलं चेक नाही घेतले, पण तिथं ते कॅश ने पैसे मागताय. त्याचा एक मोठा पदाधिकारी सांगतो माझ्याकडे 10 लाख रुपये मागितले. हे सगळीकडे व्हायरल झालेले टिकिपले, अनेक लोकांनी यांचे आरोप केले, महिलांनी आरोप केले. तुम्ही बघितलं असेल 8-8 दिवस 20-20 हजार रुपये बँकेतून निघत नाही. तो उमेदवार 2 लाख रुपये कधी आणील कुठून? यांनीच पैसा बंदी करून ठेवले. हे पैसे अकाउंटेड आहेत. उमेदवाराच्या खर्चात सुद्धा 2 लाख रुपये आम्ही दाखवणार आहोत. आणि जे 2 लाख रुपये पार्टीकडे प्रत्येक उमेदवाराचे जमा झाले त्याचा हिशोब सुद्धा पक्ष इलेक्शन कमिशनरला सादर करणार आहे. याच्यामध्ये 2 लाखाचा हिशोब आहे का? प्रत्येक उमेदवार कुठून आणले तो? त्यांच्या अकाउंट मधून काढून दिले का? जे प्रत्येक निवडणूक आयोगाने अकाउंट उघडायला सांगितलेलं आहे, यांनी 8 लाख रुपये जर त्यांच्या अकाउंटला असेल, 2 लाख रुपये त्या अकाउंट मधून काढून दिले का अशीच कॅश दिली? या ठिकाणी लोकांनी 50,000 लाख रुपये 2 लाख रुपये आज या ठिकाणी पोलीस पकडतात. 2-2 लाख रुपये कॅश यांच्याकडे येते कुठे या नोटबंदीच्या काळामध्ये? या भारतीय जनता पार्टीने आणि शिवसेनेनी या नाशिकचा भट्ट्याबोळ केलेला आहे. या 15 वर्षांना शिवसेना या पापाचा भागीदार होऊ शकत नाही. शिवसेनेने कधी कोणाचं असं पाप केलं नाही. यांनी सगळ्यांनी मिळून काँग्रेस, राष्ट्रवादी असेल किंवा भाजप आणि मनसे असेल, या सगळ्यांनी मिळून ह्या नाशिक शहरामध्ये सत्ता उपभोगली आहे. आता सांगितलं का नाशिकची कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, बिघडलं. सत्तेमध्ये कोण आहे? सत्तेमध्ये हे दोन माणसं आहे. सत्ताही भोगायची आणि सत्ता नसताना परत आरोपही करायचे. एक तर हिंमत असेल तर बाहेर दे ना. शिवसेना आणि बीजेपीची सत्ता राज्यात असताना आणि आरोप आमच्यावर करायचे आणि आमचे नगरसेवक फोडायचे. बीजेपीने आणि शिवसेनेने त्यांना उमेदवार दिल्या. अरे मग आमच्या बिनकामाचे होते तर तुम्ही घेतले का? आम्ही जर काम केलं नाही तर आमच्या बिनकामाचे नगरसेवक घेतले का? आणि त्यांना उमेदवार का दिला यांनी? जनता पार्टीच्या विरोधात जर शिवसेना बोलत असेल, यांना कुठलाही नैतिक अधिकार नाही. एक ठिकाणी सत्तेत राहायचं आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या विरोधात ओरडायचं. यांच्यात नैतिकता असेल यांनी सत्तेतून बाहेर पडावं आणि मग बीजेपीच्या विरोधात बोलावं. राजीनामा द्याल का तुम्ही? तुम्ही सुद्धा मनसेच्या सोबत आज सत्तेत आहात. तुम्ही सुद्धा आज मनसेच्या सत्तेबरोबर सहभागी आहात. आम्हाला काय बोलण्याचा अधिकार? या ठिकाणी इलेक्शन झालं का परत गळ्यात गळे घालणार? या महाराष्ट्रातील नाशिकच्या जनतेला वेड्यात काढायचं विचाराय सोडून द्या. कल्याण डोंबिवलीची जनता नाहीये, ही नाशिकची जनता आहे. नाशिकची जनता त्यांनी आताच जाहीर करावं. निवडणूक झाल्यानंतर आम्ही परत एकत्र येणार नाही. त्यांनी जाहीर करावं आता या शो मध्ये. शिवसेना संपूर्ण स्वबळावर जागा लढते आहे आणि आम्हाला खात्री आहे शिवसेना स्वबळावर सत्ता मिळेल. करणार 2 दिवसांनी लगत एकत्र येणार, सत्तेसाठी एकत्र येणार. कुठल्या प्रकारची गोष्ट यांची? पण हिंमत असेल डिक्लेअर करावं. आम्ही इलेक्शन नंतर वाट लावली आहे. त्याच्यामुळे शिवसेना स्वबळावर सत्ता मिळेल. माझं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षाला जनतेनं एकदाही स्पष्ट म्हणजे नाशिकमध्ये स्पष्ट बहुमत दिलेलं नाही. उलट जनतेला आमचं आव्हान आहे की भारतीय जनता पक्षाला आपण स्पष्ट बहुमत देऊन बघा. जसं महाराष्ट्रामध्ये आम्ही काम सुरू केलं, नाशिक शहराचं काया पालन केल्याशिवाय भारतीय जनता पक्ष मोदी गप्पा मारता, इकडे हे गप्पा मारता, यांच्या फक्त गप्पा आहे. लोकांना वेड्यात काढायचा कार्यक्रम हा भारतीय जनता पार्टीचा आहे. यांच्यावर विश्वास आता जनता ठेवणार नाही. या ठिकाणी हे दोघे जरी गप्पा मारत असेल, जी चोईस यांनी शब्द द्यावा आम्ही निवडणुकीनंतर परत येणार नाही म्हणून विचारा विजय करंजकरांना. या दोघांना आम्हाला स्पष्ट बहुमत मिळणार आहे याची आम्हाला खात्री आहे आणि त्यामुळे कोणाबरोबर शिवसेना स्वबळावर स्पष्ट बहुमत घेईल. शिवसेना स्वबळावर स्पष्ट बहुमत घेईल. कारण काय? यांनी या सगळ्यांनी मिळून या शहराची स्पष्ट बहुमत यांना येऊ शकत नाही. कारण की या दोघांनी देखील गेल्या 10 दिवसांमध्ये काय उद्योग केलेले अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. यांचे पैसे बघितले अख्ख्या महाराष्ट्रानी, यांचे भांडगडे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. हे नाशिक शहर यांना मतदान करणार नाही असं खात्रीशीर मी तुम्हाला सांगतो. काय नेमकं असं घडलं की विरोधक इतके तुमच्यावरती आरोप करतायत? शिवसेनेमध्ये जे काय घडलं ते सगळं महाराष्ट्रानं पाहिलं. असं काही घडलेलं नाहीये. मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्यांनी मिळून काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, भाजप मिळून या शहरामध्ये सत्ता उपभोगलेली आहे. या शहराची पूर्ती वाट यांनी सगळ्यांनी मिळून लावली आहे. त्याच्यामुळे यांना कुठलाही नैतिक अधिकार या ठिकाणी जनतेकडे जाण्याचा उरलेला नाही.
शिवसेनेकडे लोक आज चांगल्या नजरेने बघते आणि 100% शिवसेनेची सगळ्यात महत्वाची लोकांना काय बडबड आम्ही करतो हा महत्वाचा नाही. नाशिकच्या लोकांसाठी डेव्हलपमेंट आपण काय करतो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून विजय राजकारणी हे सांगावं का आम्ही नाशिक शहरासाठी काय चांगलं काम केलं. आम्ही सांगू शकतो का या नाशिकचा विकास जर कोणी केला असेल तर तो काँग्रेस पक्षाने केला पहिल्या 10 वर्षांमध्ये. पण मी बघाही सांगितलं थेट पाईपलाईन योजना असेल, स्वच्छ पाणी प्रत्येक नाशिककरांना देण्याचं काम हे काँग्रेस सरकार सत्तेने केलं. संभाजी स्टेडियम शिवसेनेचा महापौर असताना बनवलेला आहे. या शहराला 24 तास पाणी शिवसेनेचा महापौर असताना पाजलेला आहे. हे कोणी पाणी डायरेक्ट पाईपलाईन योजना आमच्या काळातली आहे, त्यांच्या काळातली नाही. त्यांच्या बापू वावरे, शांताराम बापू वावरे आणि डिकले आमदार महापौर असताना त्यावेळेची थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाली, त्याचं क्रेडिट त्यांनी अजिबात घेऊ नये. नाशिकचे हे तरुण नेतृत्व देत राहणार मुद्दे मांडते आणि नाशिककरांच्या करता कसं आम्हाला निवडून द्या, आम्ही काय केलं, विरोधकांनी काय नाही केलं ते सांगते. देत राहणारमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. नाशिकच्या तरुण नेत्यांबरोबर लगेचच भेटूयात. पात्राचे 24 तास देदणांमध्ये पुन्हा एकदा स्वागत आपलं. देदणांमध्ये नाशिकची ही तरुणाई, तरुण नेतृत्व एकमेकांवरती टीका करतायत. देदणां शरद आहेर, असे काय 5 महत्त्वाचे मुद्दे या लोकांच्या विरोधामध्ये आठवतात तुम्हाला की यांना निवडून देऊ नये, काँग्रेसला निवडून द्यावं? पहिला मुद्दा तर यांच्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, यांच्या भ्रष्टाचाराच्या पलीकडे या लोकांनी काही केलं नाही. आज यांचे जे नेते आहे पूर्वी कसे होते आणि 15 वर्षांनी कसे आहेत हे पहिलं पहा. प्रचंड भ्रष्टाचार या महानगरपालिकेत केला, एकही मोठा प्रोजेक्ट केला नाही. जसं मी नेहमी वारंवार सांगतो, काँग्रेसने जसे ठळक या ठिकाणी कामं केलेले, यांनी एक काम दाखवा हे आमचं मोठं प्रोजेक्ट आहे म्हणून एक एक काम या दोघांनी सांगून दाखवा. बिलकुल नाही, या नाशिकचा फक्त भट्ट्याबोळ केलेला आहे, वाट लावलेली आहे, बाकी काही केलेलं नाही. हा सगळ्या अपुरे काय विरोधकांना निवडून द्यायचं नाही, काय असे त्यांचे घोटाळे किंवा काय असं नाशिककरांच्या समोर काय? काँग्रेसच्या विकासाचा आदर्श महाराष्ट्रा समोर आहे. मुख्यमंत्री बदलावे लागले हे त्यांनी विसरून गेले आणि सेनेची सुद्धा 15 वर्ष महापौर होता, 15 वर्षात काय केलं? आज मनसेची ब्लूप्रिंट मुंबईहून निघाली ती अजून पोहोचली नाही. आणि राष्ट्रवादी बद्दल मी बोलूच नाही, त्यांचे तुरुंगामध्ये किती नेते बसलेत आणि त्यांचं काय काय हे जनतेला माहित आहे. त्यामुळे उलट या कोणालाही निवडणूक लढण्याचा सुद्धा अधिकार नाही. भारतीय जनता पार्टीने केंद्रामध्ये मोदींनी या ठिकाणी वेड्यात काढलं, राज्यामध्ये उलट या देशामध्ये एक आर्थिक क्रांती मोदी साहेबांच्या रूपाने सुरू झाली. आज विकासाची कामं सुरू झाली. घोटाळ्यांचे आरोप करणं घोटाळेबाजांना तो अधिकार नाहीये. किती घोटाळे झाले आणि किती लोक आत गेले आणि किती लोक बाहेर काढले हे काँग्रेस राष्ट्रवादी आणि मनसेची ब्लूप्रिंट आली नाही. त्यांच्या सोबत भाजप होती, शिवसेना त्यांच्या सोबत नव्हती. शिवसेनेने हे कुठल्याही पापाचे भागीदार शिवसेना नसल्यामुळे या शहरामध्ये शिवसेनेची सत्ता येणार. म्हणजे 30 वर्ष सत्ता यांच्या ताब्यात आहे, अजून एक खड्डे पुजवत आहे. 1,000 कोटीचं बजेट खड्डे बुजवायला करता आणि आमच्यावर आरोप करता. काय इतरांना निवडून द्यायचे नाही, त्यांनी आरोप केलाय तुमचे नेते जेलमध्ये बसलेत घोटाळा केले. आमच्यावरती आरोप सिद्ध व्हायचे, यांचे आरोप भारतीय जनता पार्टीचे आरोप मी बघितले ना, व्हिडिओ शूटिंग मध्ये आलेले पैसे घेताना. यांचा नेता सुद्धा सांगतो अधिकृत पैसे, मग तुम्ही डिक्लेअर करा अधिकृत. तुम्ही डिक्लेअर करा 2 लाख रुपये, तुम्ही 2 लाख रुपये आणले कुठून हे डिक्लेअर करायला लावायना. आणि सगळ्या खर्चामध्ये लावता का नाही बघा, त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याकडं ज्या नेत्याने आयुष्यभर काम केलं त्या नेत्याला सुद्धा यांनी 10 लाख रुपये मागितले. अनेक महिलांनी सुद्धा यांच्यावरती आरोप केले का यांनी पैसे घेऊन काम केलेले. असे हे खोटं कुठं? म्हणजे भ्रष्टाचार आपण करायचा, लोकांना नावं ठेवायचे. यांच्या 19 मंत्र्यांवरती यांचे आरोप आहे. एकाने ते चिक्की खाऊन टाकले, एकाने काही जमीन खाल्ल्या आहेत. या सगळ्या कांडर कुठे? म्हणजे आमच्याकडे दानत होती का आमच्या सरकारमध्ये असं सुद्धा आम्ही चौकशा लावल्या होत्या. यांच्या हिंमत अजितची 20 वर्ष यांच्या ताब्यात सत्ता होती हो नाशिक शहराची. काय केलं हो यांनी? यांनी 10 गोष्टी सांगाव्या. आणि आम्ही 4 वर्षामध्ये 40 महिने, फक्त 40 महिने आम्हाला सत्ता या शहरामधील लाभली. 20 महिने या नाशिक शहराला आयुक्त नसताना आम्ही 40 महिन्यामध्ये अख्ख्या नाशिक शहर, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं सुंदर, स्वच्छ आणि चांगले रस्ते असलेलं शहर मला दाखवत. 40 महिन्यामध्ये नाशिक शहर 40 वर्ष मागे ठिणून ठेवण्याचं काम मनसेने केलं. काय गप्पा मारता, पहिले 2.5 वर्ष हेच त्यांच्या बरोबर होते. पहिले 2.5 वर्ष भाजपच त्यांच्या बरोबर होता. त्यांनी या गप्पा मारू नये. नंतरचे 2.5 वर्ष हे आम्ही चौघ भाऊन सारे मिळून खाऊ.
कामगिरी करणार जनतेला माहिती आहे. पहिले पहिले 2.5 वर्ष हे आणि नंतरचे 2.5 वर्ष हे या सगळ्यांनी मिळून खाल्लं लुटलं या शहराला. अजितजी चांगलं आयुक्त आयुक्त गेडाम या ठिकाणी या नाशिक शहराला लाभले. फक्त बीजेपीचे आमदार आणि पालकमंत्र्यांचं ते ऐकत नव्हते म्हणून त्या चांगल्या माणसाची बदली केली होईल. तर बीजेपीचे आमदार आणि पालकमंत्र्यांचं ते ऐकत नव्हते म्हणून त्या चांगल्या माणसाची बदली केली होईल. तर बीजेपीचे आमदार आणि पालकमंत्र्यांचं ते ऐकत नव्हते म्हणून त्या चांगल्या माणसाची बदली केली होईल. नाही मॅटर घडलेलं नाही. गेडा प्रमोशन वर गेले, ते परिवहन आयुक्त झाले, महापालिका आयुक्त टू परिवहन आयुक्त. हे प्रमोशन आहे का डिमोशन आहे? आणि त्यांची प्रमोशनला आम्ही नाकारणार कसं काय? असं त्यांच्या माणसाने बदल्या केल्या. मला तुम्ही सांगा, येत्या 5 वर्षांमध्ये किती कमिशनर नाशिक मध्ये यांची सत्ता आल्यापासून यांचं कोणी ऐकलं नाही, यांच्या माणसाचं ऐकलं नाही, यांचा माणूस यांच्या काही आमदार नाशिक शहरामध्ये अनेक चुकीचे काम जर कोणी केले असेल तर यांच्या लोकांनी केलेले. अनेक चांगले कमिशनर इथं घालवले, गेडाम सारखे कमिशनर, एकदम चांगला कमिशनर. सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने वाट लावली आणि नंतर हे वाट लावत आहे, सगळे मिळून वाट लावत आहे. शिवसेना कुठल्याही पापाचा भागीदार होऊ शकत नाही. शिवसेनेची प्रतिमा स्वच्छ आहे आणि कायम स्वच्छ राहील. किती स्वच्छ आहे ही मुंबईतच पाहिली. शिवसेनेच्या ना मुंबईचे खड्डे बुजले गेले नाही, त्यांनी नाशिकचे काय. शिवसेनेची हप्ते घ्यायची परंपरा आहे. करंजकरांनी जास्त बोलू नये, या ठिकाणी त्यांना अधिकारच नाही. त्यांचे महापौर असताना एक ठळक काम सांगावा. विजय करंजकरांनी शिवसेनेचा एक ठळक काम या शहरामध्ये काय केलं ते सांगा. हे तुम्हाला सांगेल का, फक्त डेव्हलपमेंटच्या बाबतीत बोललं पाहिजे. जसं आम्ही सांगितलं का नाशिक साठी डेव्हलपमेंट काय केली, इथं वादविवाद करून काय होणार नाही. फक्त नाशिक साठी आपण काय करतो हे सांगणं महत्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, नाशिकचा फ्लायओव्हर आम्ही केलेला आहे, नाशिकचा एअरपोर्ट आम्ही केलं, नाशिकचे डायरेक्ट फायदा. अजितजी 15 वर्षात या नाशिक शहरामध्ये जे काही कामं झाली नाही ते आम्ही या 4 वर्षामध्ये केले आणि आमच्यावर कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप नाही. काँग्रेस राष्ट्रवादी सुद्धा मनसेच्या सत्तेमध्ये होत, मग याचं उत्तर यांना पण द्यावं लागेल. तुम्ही जे जे विकास काम किंवा जे हे सगळे राष्ट्रवादीने केले म्हणतात याचे टेंडर तपासून बघा, त्याची सुद्धा इन्क्वायरी चालू आहे. ईडीला हे सगळे चौकशी करावं लागेल. हे पण तपासायला लावा. महापालिकेमध्ये किती ठराव या लोकांनी या बीजेपी आणि शिवसेनेने खंडित केले हे पण तपासायला लावा. महापालिका मागे घेऊन जायचं काम, महापालिकेचा पट्ट्याबोळ करायचं काम या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने केलेलं आहे. लोक यांच्यावर बिलकुल विश्वास ठेवणार आहे. आपण 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 या सगळ्या नेत्यांचे मुद्दे ऐकले, देदणादण मुद्दे ऐकले, एकमेकांवरती त्यांनी आरोप केले. निवडणूक, मतदान आणि निकाल फार जवळ आहे. या सगळ्या नेत्यांनी आक्रमकपणे जे मुद्दे मांडलेले आहेत त्या सगळ्या मुद्द्यांना पाहता नाशिककर कसं मतदान करतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. देदणादणमध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास राय कॉल पण. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.